रविवारी सायंकाळी संगमनेर शहर पोलिसांनी भारतनगर येथे कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात जवळपास 250 जनावरांची सुटका केली, तर 2 ट्रक मांसही जप्त केलं. त्याचप्रमाणे जनावरांची कातडी असा एकूण 16,06,000 रुपये किमतीचा माल पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर पोलिसांनी जप्त केला. केंद्र शासनानं गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला असला तरी गोहत्या अजूनही बंद झालेली नाही. या छाप्यात 11 आरोपींना जेरबंद करण्यात आलं असून 6 आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांच्या ताब्यातील नवीद कुरेशी, महम्मद नाशिद कंजुमल शेख, आलिम जलील कुरेशी, शफीक कुरेशी, वसीम कुरेशी, मुश्ताक उर्फ लाला कुरेशी, जहीर कुरेशी, तौसिफ कुरेशी, परवेज कुरेशी, समीर कुरेशी, कदीर कुरेशी, तर फरार अब्दुल कुरेशी, जावेद कुरेशी, लतीफ कुरेशी, हाजी गुलाम कुरेशी, शाहिद कुरेशी आणि किरण नेटके या 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींनाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचं पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सांगितलं आहे. 6-15 रोजी भारतनगर या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन आमचे अधिकारी कर्मचारी अशांनी मंडी SPSO आणि आमच्या गोपनीय खबऱ्यांद्वारे SPSO साहेबांच्या गोपनीय खबरे आणि आमच्या गोपनीय खबरीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही रेड केली होती. त्या रेड दरम्यान आम्हाला 171 लहान वासरे, 41 गाय बैल असे एकूण 212 जिवंत जनावरं, तसेच 9,200 किलोग्राम मांस, 100 गाईचे कातडे, अशोक लेलँड कंपनीचा छोटा मालवाहू टेम्पो असा एकूण 16,06,000 माल आम्ही जप्त केलेला आहे. त्या ठिकाणी मिळून आलेला जे काही मांस होतं ते आम्ही नगरपालिकेच्या मदतीने डिस्ट्रॉय केलेलं आहे. या गुन्ह्यात एकूण 18 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आत्तापर्यंतच्या तपासामध्ये. आज पावेतो 15 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 16 आरोपी रात्री आम्ही त्याची अटक पूर्व तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतलेलं आहे. 1 आरोपी हा ज्युवेनाईल आहे आणि 1 आरोपी हा त्या मालवाहू गाडीचा चालक मालक आहे. तर 3 आरोपी बाकी आहेत. 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. गुन्ह्याचा स्वतंत्र तपास चालू आहे. लवकरच आम्ही उर्वरित 3 आरोपींना अटक करून महाराष्ट्र राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्यानं कत्तलखाने चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, C24 तास, संगमनेर.